आणि आता बातमी आहे जालन्यातून। जालना पोलीस वसाहतीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे। जलवाहिनी फुटल्याने उंचच उंच कारंजे उडाले असून जालना शहरात लाखो लिटर पाणी वाया गेलंय। पाण्याचा वेग इतका होता की 20 फुटापेक्षा जास्त अंतरावर पाणी पडलंय। जालना पोलीस वसाहतीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची बातमी समोर येते आहे। तर जलवाहिनी फुटल्यामुळे उंचच उंच कारंजे उडाले आहेत, त्यामुळे जालना शहरात लाखो लिटर पाणी वाया गेलंय। पाण्याचा वेग इतका होता की 20 फुटापेक्षा जास्त अंतरावर पाणी पडलंय। जालन्यातून बातमी येते। जालना पोलीस वसाहतीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे। तर जलवाहिनी फुटल्यामुळे उंचच उंच कारंजे उडाले आहेत। तर जालना शहरात लाखो लिटर पाणी वाया गेलंय। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश जाधव हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। तर गणेश काय सांगाल, खरं तर जालना पोलीस वसाहतीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे। एकीकडे पाणी साठा कमी होताना दिसतोय आणि दुसरीकडे या घटनेमुळे पाणी साठा पाण्याची कमतरता आता जाणवायला लागेलच। जलवाहिनी फुटल्यामुळे उंचच उंच कारंजेही उडाले, तर तिथल्या प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे का? प्रज्ञा, नक्कीच एकीकडे राज्यभर पाणी टंचाईला सामोरे जाते, तर दुसरीकडे जालन्यासारख्या ठिकाणी जे आहे पोलीस वसाहतीमध्ये जी जाणारी पाईपलाईन पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे ती फुटल्यामुळे या ठिकाणी लाखो लिटर पाणी जे आहे वाया जाताना दिसते आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी जे आपण व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे की पाण्याचा वेग इतका होता की 20 फुटापेक्षा जास्त अंतरावर देखील पाणी उडताना आपल्याला या ठिकाणी दिसते। मात्र पालिका प्रशासन या ठिकाणी सपशेल दुर्लक्ष होताना दिसते। ही हिंदेवाडीच्या पाणी टाकीतून जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे जलकुंभ आहे, त्या ठिकाणी पाणी पुरवठा होतो आणि त्या ठिकाणाहून पोलीस वसाहत आणि नूतन भागा काही परिसरामध्ये एमआरडीसी औद्योगिक वसाहतीत पाणी पुरवठा होतो। मात्र या ठिकाणी पाणी पाईपलाईन फुटल्यामुळे आता लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे आणि आता यामध्ये दुरुस्ती केव्हा होईल आणि यांना केव्हा पाणी मिळेल हे आता यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। प्रज्ञा, धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।